वाशिमच्या किनीराजा येथील शिवकृषी सेवा केंद्रात चक्क गावठी हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरू होता. पोलिसांच्या छाप्यानंतर हे वृत्त महाराष्ट्र टाइम्स वनने प्रसारित करताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून टाकला आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी या दुकानाला भेट देऊन सदर बाबींचा पंचनामा करून शिवकृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यासाठी वाशिम जिल्हा कृषी अधीक्षक यांना अहवाल पाठवला आहे. यावर जिल्हा कृषी अधीक्षक एस एम तोटावार यांनी शिवकृषी सेवा केंद्राचा कायमचा परवाना रद्द करीत असल्याचे सांगितले आहे. प्रतिनिधी गोपाल व्यास, महाराष्ट्र टाइम्स वन, वाशिम. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये सर्वत्र शासनामार्फत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. परंतु सध्या खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे आपण 8 ते 4 वाजेपर्यंत सर्व कृषी सेवा केंद्र चालवण्यासाठी परवानगी कृषी विभागामार्फत देण्यात आलेली होती. दिनांक 29/4/2020 रोजी शिव कृषी सेवा केंद्र किनीराजा तालुका मालेगाव येथील कृषी सेवा केंद्रधारक त्यांच्या दुकानामध्ये बियाणे, खते व कीटकनाशका व्यतिरिक्त गावठी दारू ठेवून विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत पोलिसांनी तातडीने ते स्थळ भेट देऊन पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबतचा अहवाल तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून मागून घेण्यात आलाय. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सर्व वस्तुस्थिती लक्षात आणून संबंधिताचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधीश कृषी अधिकाऱ्याला सादर करण्यात आलेला आहे. जिल्हाधीश कृषी कार्यालयामार्फत संबंधित कृषी सेवा केंद्राचे बियाणे, खते आणि कीटकनाशकाचे जे देण्यात आलेले परवाना निलंबित करण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.